महिला सभापती प्रतिभा सूर्यवंशी ह्या स्टेट बँकेत त्यांच्या व शेतकऱ्यांच्या कामासाठी बँकेत आल्या होत्या। बराच वेळ झाल्यावर त्यांनी अखेर कर्मचाऱ्यांची भेट घेतली, मात्र त्यांना फारसा प्रतिसाद न मिळाल्याने बँक अधिकाऱ्यांची भेट घेतली। त्यांना कामाशिवाय समस्यांचे गाऱ्हाणे मांडले असता त्यांनी अरेरावीची व उडवावडीची उत्तर दिल्याने सभापती महिलेस अपमानजनक वागणूक दिली। यामुळे आदिवासी बचाव संघटना व वाहतूक तालुका सेनेने तेथे काही वेळातच धाव घेऊन या प्रकरणाचा जाब विचारला। यावेळी तेथे आलेल्या पेन्शनधारकांनी कृषीविषयक प्रकारचा भरणा करणाऱ्या खातेदारांना आपापल्या समस्या सांगत तक्रारी मांडल्या। वाहनांचे पार्किंग व्यवस्था नाही, मोठ्या खातेदारांना मागच्या गेटने प्रवेश आदी तक्रारी पुढे आल्यावर अधिकाऱ्यांना चांगलेच धाऱ्यावर धरले। यावेळी बँक अधिकारी यांनी प्रसंगावधानता राखून माफीनामा लिहून देत प्रकरणावर पडदा टाकला। ATM साठी फॉर्म भरण्यासाठी मी आली होती आणि फॉर्म भरून सबमिट करण्यास केला आणि त्या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, पण मी दुसऱ्याकडे ते फॉर्म सबमिट केला आणि ते कर्मचारी उपस्थित नाही आहेत हे मी विचारण्यासाठी मॅनेजरकडे गेले। तर मॅनेजरांनी एक सोडून एक चार जण त्यांच्याकडे जाऊन आले, तर त्यांनी मला रिस्पेक्ट दिलं नाही किंवा तालुक्याचा सभापती किंवा लोकप्रतिनिधींना ते ओळखत नाही, तर यासाठी मी त्यांना विचारण्यासाठी गेली, पण त्यांनी अरेखुरीची भाषा वापरून मला दुसऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे ठोकलं आणि त्यांच्या माझं जे काही काम असेल ते त्यांना करायला सांगितलं। तर मी त्यांना विचारलं की त्या ठिकाणचे जे काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी का नाही आहेत, मी एक सभापती म्हणून मी तुमचं काम म्हणजे माझं विचारायचं काम होतं म्हणून मी ते विचारण्यासाठी त्यांना विचारपूस करत असताना त्यांनी मला अरेखुरीची भाषा वापरून की जे काही आमचं जे काम आहे तर ते कलेक्टर करू शकत नाही, तू काय करू शकशील, अशा पद्धतीने ते मला बोलत होते। म्हणे तू सभापती आहे तर आम्ही आमचं काम बंद करून तुझं काम करत बसू का, असं अशा पद्धतीने अरेखुरीची भाषा वापरून ते मला शिविगाळ करत होते। आणि हेच नाही तर तालुक्याच्या महिलांना ते तालुक्याच्या जे सर्वसामान्य महिला आहेत त्यांना सुद्धा हे अशा पद्धतीने साधारण माणसांना सुद्धा किंवा ज्या सर्वसामान्य महिलांना सुद्धा ते अशा प्रकारे ते वागणूक देत असतील। स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या ठिकाणी ही भारताची एक नंबर बँक म्हटली जाते आणि तिथले कर्मचारी जर अशा पद्धती अरेरावाची भाषा करत असेल आणि ते पण एक महिला अशी, तर एकदम चुकीचा विषय आहे। संबंधित ताई आपल्या कामासाठी ज्यावेळेस इथं आल्या होत्या तर आल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीत विचारलं कर्मचारी का नाही, तो तर प्रत्येकाचा हक्क विचारायचा की कर्मचारी का नाही, तर त्याच्या संदर्भात जर त्यांनी व्यवस्थित उत्तर एखाद्या महिलेला देऊ शकत नाही किंवा एखाद्या महिला प्रतिनिधीला देऊ शकत नाही तर सर्वसाधारण जनतेचं काय। या संदर्भात आम्ही महाविकास आघाडीचे सगळे घटक, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आम्ही सगळे पदाधिकारी इथं आलो। त्या संबंधित अधिकाऱ्याला एक तर मराठी येत नाही, पहिले तर महाराष्ट्रात राहून हे असे अधिकारी अशा उच्च पदावर असे अधिकारी का नेमले, हे SBI ने आता SBI कडे आम्ही याच्याबद्दल तक्रार पण करणार आहे। कारण जर आलेल्या माणसाचं जर मॅनेजरला समजलंच नाही की हा मराठीत काय सांगतोय तर हे चुकीचं आहे। आपला हा जो पिंपळनेर भाग आहे या भागामध्ये आपले आदिवासी बांधव प्रमुख्याने आदिवासी बांधव भरपूर आहेत। आता आदिवासी बांधव इथे आल्यावर दिवसभर जर ते रांगेत उभे राहतात, त्यांना त्यांचं काम होत नसेल आणि त्यांना उत्तर मिळत नसेल तर निश्चित या बाबतीत कठोर कारवाई व्हायला पाहिजे। संबंधित त्या अधिकाऱ्याने आम्हाला लेखी माफीनामा लिहून दिला, म्हणजे याचा अर्थ असा आहे की संबंधित अधिकारी इथं तरी दोष आहे म्हणून त्याने लेखी दिलेलं आहे। या संदर्भात त्यांच्या हेड ऑफिसने त्वरित कारवाई करावी आणि या मॅनेजर पोस्टसाठी आपला एखादा मराठी बांधव, एखादी मराठी लोक, महिला असो का पुरुष असो, पण मराठी माणसाला बसावं जेणेकरून येणाऱ्या लोकांना ते समजेल। आणि जर याच्या पुढं परत SBI मध्ये अशा प्रकारचं जर काही घडलं निश्चित मी तुम्हाला सांगून देतो, आज फक्त आम्ही समज दिलेला आहे, अन्यथा बाहेर काढून मारायची ताकद आमच्यामध्ये पण आहे। तुमच्या मार्फत तुम्ही महिला कर्मचाऱ्याची मागणी कराल का? आमच्या मार्फत महिला कर्मचाऱ्याची मागणी करतोय, मराठी महिला कर्मचारी किंवा मराठी पुरुष, पण महिला कर्मचारी असेल तर ती प्रेमाने सांगू शकते, एखाद्याला समजावू शकते, एखाद्या वयस्कर माणसाला सांगू शकते। म्हणून आमची मागणी आहे की इथं मराठी महिला किंवा पुरुष। इंडिया न्यूज एक्सप्रेस साठी प्रतिनिधी सद्दाम पटेल, धुळे।